नारायण राणे साहेब हे आमचे विरोधक असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा मोठ्या नेत्यावर शिवसेनेचे अरविंद भोसलेने बॅनरबाजीवरून मुंबईत केलेली शेरबाजी ही शिवसेनेला न शोभणारी आहे. नारायण राणे साहेबांचा आजही आपण सन्मान करतो. अशा नेत्यावर टीका करणे हे शिवसेनेला शोभत नसल्याचे भाजपचे प्रवक्ते काका कुडाळकर यांनी सिंधुदुर्गविषयी बोलताना स्पष्ट केलं. ही त्या दोन पक्षांमधील बाब जरी असली तरी जी मी ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाच्या तत्वानुसार विरोध केला पाहिजे. व्यक्तिगत विरोध असता कामा नये. किंबहुना आजही मी सांगेन की या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ज्या ज्यावेळी उल्लेख होईल त्या त्यावेळी नामदार माननीय नारायणराव राणे साहेबांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाईल. त्यामुळे एक सिंधुदुर्गवासी म्हणून निश्चित नारायणांबद्दल मला प्रेम आहे. माझे ते पूर्वी नेते होते त्यामुळे त्यांचं कालही त्यांच्यावर प्रेम होतं आहे आजही आहे आणि सिंधुदुर्गवासी म्हणून उदयही असेल. कारण नारायण राणे यांच्यामुळे या जिल्ह्याला ओळख मिळाली. त्यानंतर झालेल्या बदलामुळे त्यांचा आलेख उतरता आला असेल परंतु सेनेनं फक्त नारायण राणेंची बदनामी केली नारायणांच्या विरोधात गेलं की जिंकता येतं अशा मनोवृत्तीतून ही केलेली शेरेबाजी आहे. कोणत्याही पक्षाचे असो ते योग्य नाही. राजकारणात व्यक्तिगत टीकेपेक्षा तात्विक मतभेदानं तुम्ही विरोध केला पाहिजे. राणे साहेबांचं तात्विक दृष्ट्या कुठे चुकलं हे दाखवून दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनंच प्रयत्न केले पाहिजे.